नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पुले ग्रामीण जो काही पोलीस भरतीचा काल पेपर झाला तर त्यामध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चालू घडणाऱ्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. कोणीही व्हिडिओ अर्धा सोडायचा नाही, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि नवीन प्रश्न बघा या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. प्रश्न बघा, तेवढे काही कठीण नाहीत प्रश्न, हे सोपेच विचारले आहेत, परंतु नवीन प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे जे काही रिपीट होतात बघा दरवर्षी, तर ते प्रश्न यावर्षी विचारलेले नाहीत. प्रश्न पहिलाच आहे बघा, सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला टिंबटिंब अंदाजपत्रक म्हणतात. तर त्याचं योग्य उत्तर पर्याय अ, शिल्कीचे अंदाजपत्रक. जर सरकारी महसूल हे सरकारी खर्चांपेक्षा जास्त असेल तर त्याला शिल्कीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. आणि जर सरकारी महसूल हे सरकारी खर्चापेक्षा कमी असेल तर त्याला तुटीचे अंदाजपत्रक म्हणतात. फरक लक्षात घ्यायचा आहे. दुसरा आहे, फॅरडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर पर्याय अ, सममूल्य भार याशी संबंधित आहे बघा विद्युत अपघटन नियम. तिसरा प्रश्न आहे, ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबटिंबमधून होत नाही. तर योग्य उत्तर पर्याय ड, निर्वात जागा यामधून बघा ध्वनी तरंगाचे प्रसारण हे होत नाही. पुढचा चौथा प्रश्न आहे, टिंबटिंब हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून ओळखला जातो. तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, 15 मार्च. 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो किंवा ओळखला जातो. 24 डिसेंबर, 24 डिसेंबरला आपण बघा राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करतो, राष्ट्रीय ग्राहक दिवस. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? तर पर्याय सी, ओ हा रक्तगट सार्वत्रिक दाता आहे. पुढचा सहावा प्रश्न आहे, चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय सी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये जर विचारलं तर AI याशी संबंधित आहे बघा चॅट जीपीटी. प्रश्न सातवा आहे, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते पर्याय ब, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे बघा कृष्णकाठ. आठवा प्रश्न आहे, पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली, ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? याचं योग्य उत्तर पर्याय ब, डायरिया. पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली, ही वॅक्सिन डायरिया या आजारासाठी दिली जाते. नववा प्रश्न आहे, समुद्राची खोली टिंबटिंब या परिमाणात मोजतात? तर पर्याय सी, फॅदम. समुद्राची खोली ही फॅदम या परिमाणात मोजतात. दहावा प्रश्न आहे, मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो. तर पर्याय सी, सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये. अकरावा प्रश्न आहे, नाशिक येथील शिलालेखात टिंबटिंब या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तो यतपितवाहन असा केला आहे. तर योग्य उत्तर पर्याय अ, गौतमीपुत्र सातकर्णी. तर नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोय पितवाहन असा केला आहे. बारावा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचा जन्म टिंबटिंब येथे झाला? तर पर्याय सी, लुंबिनी या ठिकाणी झालाय गौतम बुद्धांचा जन्म. पुढचा 13वा प्रश्न आहे, मुघल बादशाह हुमायूनचा पराभव कोणी केला? तर योग्य उत्तर पर्याय ब, शेरशाह सूर यांनी बघा मुघल बादशाह हुमायूचा पराभव केला.
चौदावा प्रश्न आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? तर योग्य उत्तर आहे पर्याय डी, 1833 चार्टर्ड कायद्याने। 15वा प्रश्न आहे, समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट करण्यात आले, तर पर्याय डी 42वी घटना दुरुस्ती याद्वारे समाविष्ट करण्यात आले। बघा, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द। 16वा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी किती वर्षे असतो? तर पर्याय ड, 6 वर्षे असतो। बघा, केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष आणि सदस्याचा पदावधी हा किती असतो? तर 6 वर्षे असतो। सध्या UPSC प्रमुख कोण आहे? तर प्रीती सुदान, दुसऱ्या महिला आहेत। बघा, दुसऱ्या महिला प्रीती सुदान। 17वा प्रश्न आहे, अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून कोणास मानले जाते किंवा ओळखले जाते? तर पर्याय ड, सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून ओळखले जाते। पुढचा 18वा प्रश्न आहे, मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? पर्याय सी, शरद हेमंत शिशिर असा मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम आहे। बघा, 19वा प्रश्न, देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? तर पर्याय ए, रामनाथ कोविंद। तर देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। 20वा प्रश्न आहे, कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले? पर्याय ड, चंदीगड। चंदीगड या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र हे स्थापन करण्यात आले आहे। 21वा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्राचे विशेष बुक लॉन्च केले? तर पर्याय ड, ए बी दोन्ही, म्हणजेच चाचा चौधरी आणि साबू या दोन कॉमिक बुकचे विशेष बुक बघा लॉन्च करण्यात आलेले आहे। कशासाठी? तर निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी। पुढचा 22वा प्रश्न आहे, जानेवारी 2023 कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद ही पार पडली? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी, नागपूर। जानेवारी 2023 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस ही नागपूर या ठिकाणी पार पडली। पुढचा 23वा प्रश्न आहे, राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? तर पर्याय सी, कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील पहिले सौर गाव कोणते? तर मण्याची वाडी, जिल्हा 17 हे आहे बघा महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम। 24वा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर पर्याय ए, बेसॉल्ट। लोणार सरोवर हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे बघा लोणार सरोवर। पुढचा 25वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, कसराघाट म्हणजेच टिंब टिंब होय? तर पर्याय बी, थळघाट। कसराघाट म्हणजेच थळघाट होय। मित्रांनो, अशा प्रकारे जो काही पुणे ग्रामीण हा पेपर झाला, तर त्यामध्ये जेवढे काही GK तसेच चालू घडणाऱ्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत। तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।